सिटीजॉक पोलिसांनी शहरातील दोन मोटारसायकल चोरांना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून एकूण 2,30,000 रुपये किमतीच्या 8 मोटारसायकल जप्त केल्या आहेत. सिटीचौक पोलीस ठाण्यामध्ये सचिन नथू बावस्कर यांनी मोटारसायकल चोरी केल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीचा तपास करत असताना विशेष पथकाने आरोपीचा शोध घेऊन नीरज नंदू बणकर आणि अजय नंदू पारखे या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 2,30,000 रुपये किमतीच्या 8 मोटारसायकल जप्त केल्या. ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक गिरी, अशोक भंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोसिन सय्यद, पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद शकील, व्हीपी काळे, संजय नंद, संदीप तायडे आणि देवराज मोरे यांनी केली आहे. याविषयी सिटीचौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी एमसीएन न्यूजला प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. तपास चालू असताना दोन व्यक्ती आम्हाला भेटले, त्यामध्ये नीरज चंदू बनकर आणि अजय चंदू पारखे हे यांच्याकडे गाडी आम्हाला मिळून आली आणि ती गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या अनुषंगाने आम्ही सदर आरोपीला ताब्यात घेतले आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केली. त्यांनी इतर अजून 7 गाड्या आम्हाला त्याच्यामध्ये काढून दिलेल्या आहेत. सर कोणकोणते पोलीस नेमकी गाड्या आहेत? नाही आता त्या आम्ही 33 नंबरवरून माहिती घेतो आहे सध्या कुठल्या गाड्या आहेत. अजून त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी आम्ही पाठवणार आहोत, त्या दृष्टीने पुढे आपल्याला कळेल. लगा दिलं टोटल 9 गाडी आहे. सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपली मोटरसायकल आपण पार्किंग करताना पार्किंग प्लेसमध्येच लावावी, कोणत्याही आडबाजूला लावू नये आणि त्याच्यासाठी एक लॉक आहे बाजारामध्ये, समोरच्या चाकाला ते लॉक बस आपल्याला फिट करता येतं, त्याची किंमत जास्तीत जास्त 250 ते 300 रुपये आहे. ते लॉक प्रत्येकाने वापरावं जेणेकरून आपली गाडी चोरीला जाणार नाही.